दरवाजा लाव रे. डेम्बो, अरे काय माणुसकी वगैरे आहे की नाही तुमच्यात? टीचर मॅडमला ताण लागली आहे, पाणी आणवाय. हे गो बाय, ताण लागली टीचर मॅडमला, पाणी काय गाळून द्यायचं काय? टेम्पो काढते. हळू 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 हे घ्या, पाणी घ्या, माझ्या हाताने पाणी घ्या. मला आहे ना याचाच लय राग येतो, एवढा कशावर रागेल तुम्ही? पाणीच देतोय ना, कमीच देतोय, पण नको मॅडमला पाणी नकोय. तरी पण मॅडमला पाणी पाजणार. हा मॅडम प्यायचं ना पाणी, हा प्यायचं ना, हे का प्या प्या मॅडम प्या अव प्या ना प्या. कसं वाटतंय? नाही नंतर बोलायला नको, बजरंगने काही सेवा केली नाही. बजरंगने काय सेवा केली नाही. हा तर टीचर मॅडम कुठं होतो आपण? हा की तुम्ही माझी माफी मागायची, पण मी तुम्हाला माफ करणार नाही. का? कारण हिशोब 3 वर्षांचा आहे. तुम्ही माझ्या इज्जतीचा खेळ केला. हा चाळीतली समधी माणसं घाबरायची मला. अहो बघ ना, सोडा मला बघितलं तर मान खाली घालायची. पण आता ती चाळीतली लहान लहान पोरं माझ्यावर आता हसायला लागली. कोणामुळं? तुझ्यामुळं. चाळीत माझी इज्जत नाही राहिली. कोणामुळं? तर तुझ्यामुळं. माझा बिझनेस लॉस झाला, प्रोजेक्ट गेला. कोणामुळं? तर तुझ्यामुळं. अक्षरा, ए अक्षर, आता तू तुझ्या बापाला सांगायचं आणि खोली खाली करायची, आणि तू स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं की मी हे घर सोडत आहे. हा बजरंगची याच्यात काही चूक नाही, त्याच्या विरुद्ध मी तक्रार मागे घेते, हे लिहून द्यायचं. त्याच्यानंतर तू काय तुझा बॉक पण सही करण, मग विचार करीन मी पुढं तुझं काय करायचं ते. भाई लग्न करून टाका ना इजेशी, म्हणजे सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर होईल ना. टेम्पो, एकदम डोकं तुझ्या टेम्पोच्या यागानं चालायला लागलाय बघ, मला कसं नाही सुचलं. मस्त आयडिया आहे, पण न करे काय, लगीन झाल्यानंतर आहे ना हिने माझी शाळा घेईल. हा लय बोलल मला, हिच्याशी लगीन करायचं असेल ना तर हिला आधी आहे ना मुकी करावी लागत. जीभ हासडा की तिची. आयडिया चांगली आहे, जीभ अशी
म्हणजे कस, टीचिंग पण बंद आणि दादागिरी पण बंद. आणि कसं ही मुकी झाल्यानंतर कसं हिला बोलता येणार नाही ना, बापाला ना आईला असं हाकलून लावायचं आणि हिच्या बहिणीला आहे ना तर लाथ मारून हाकलणार आहे मी बाहेर. आधी गाणे सुचलं मला. काय म्हणतं टीचर मॅडम, कशी आहे आयडिया? मग होणार का मी शेष बाजीरंग? अयो काय लाजल्या, काय लाजल्या, काय लाजल्या टीचर? ए दिसत नाही का टीचर मॅडम लाजतय? डोळे बंद करा, कान भी बंद. मला पसंत आहात तुम्ही, तुम्हाला पसंत आहे का मी? हा जाऊ द्या, तुमच्या पसंतीला कोण विचारतंय. पण आपलं काय ते काय तुरी दक्षिणा म्हणून विचारतो. पसंत आहे सांगा ना. बोलो बोल. नाही मला उत्तर मिळाल्याशिवाय मी तुला सोडत नसतो. उत्तर? नाही नाही नाही. एवढी गुरमी कुठून येते ग तुझ्यात? सांग ना कुठून येते. आता जर ठरवलं ना म्या तर तुझे असे छोटे 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 तुकडे करून आहे ना जंगलात फेकून देईन. जित्ती आहे का मेली आहे कळणार बी नाही कोणाला. कळलं का? तुझी हिम्मत कशी झाली ग मला नाही म्हणायची? हा कोण समजते कोण स्वतःला? तुला काय पिक्चर वगैरे वाटलं की काय? आणि या पिक्चरची तू हिरोईन? हिरोईन नाही, तू फक्त टीचर मॅडम आहे हे ध्यानात ठेवायचं. काय
तुझी पोझिशन काय हा? मला नाही म्हणते तू. आत्ता जर ठरवलं ना मी, तर तू या शेणात जबरदस्ती लग्न करू शकतो. लगीन काय लग्नाच्या आधीच सुवाग्रहात पण करू शकतो. तरी बी भीती नाही वाटत तुला? लय हिंमतवाली आहेस तू. एक तर तू हिंमतवाली आहेस किंवा डॉक्यावर पडली आहेस, त्या दोघांपैकी एक आहे. आणि दोन्ही जरी असली तरी मला काय फरक पडत नाही. तुझी माझ्याकडून सुटका नाही, कारण माझ्या मनात जे असेल तेच होईल. तुझ्या हातातल्या रेषा आता मी लिहिणार आहे. तू देव नाहीस. आपण देव हाय, कळलं? देव, कारण तुझं भविष्य माझ्या हातात आहे. अरे बरं नाही की नाही मी देव. हाय हाय. मी एवढा निरागस, देखणा, स्मार्ट, बुद्धिवान आहे की नाही रे? एकदम रणबीर कपूर, रणवीर सिंग, धोनी बी काही नाहीये माझ्याकडे. का नाही म्हणती मला? अगं माझ्याकडे डोकं आहे, पैसा आहेत, लोक आहेत, गबरू कॉन्टॅक्टची माणसं आहे, समजा आहे माझ्याकडे. पण तुझ्याकडे शिक्षण नाहीये. काय करायचंय ते शिक्षण? हा तुमचं शिक्षण आहे ना घालत चोले. काय गे शिक्षण घेऊन काय झेंडे गाडले तू? एवढी शिकली तरी आता माझ्या पुढच भीक मागावी लागणार आहे की नाही तुला? मग काय उपयोग तुझ्या शिक्षणाचा? अगं बाई मी अडाणी आहे पण समजदार आहे. मग असा समजदार नवरा नको का तुला? गुन्हेगार आहेस तू. गुन्हेगार नाहीये मी. गुन्हेगार तू बनवलाय मला, तुझ्या बापानी बनवलाय. काय म्हटलेलं मी? काय म्हटलेलं तुम्हाला? फक्त खोली खाली करा बोललेलो ना तुम्हाला? काय केली मग माझी तक्रार? केली 3 वर्ष आत सडवलं मला, परत बाहेर आलो, परत तक्रार केली, मारहाण केली, लाज नाही वाटली तुम्हाला? नाही तडफडून तडफडून मरण हेच तुझं भविष्य आहे. आता तुझे असे हाल करणार ना मी, हा असे हाल करणार ना कुत्र बी तुझे हाल खाणार नाही बघ. तुझ सगळं संपलं, तुझं घर गेलं, तुझं शिक्षण गेलं, तुझी आई गेली, बाप गेला, बहीण गेला, तुझं तुझं अख्खं आयुष्य गेलं. मला ज्यावेळी वाटल ना त्यावेळी मी तुला मारून टाकणार. आता हा बाजा वाजवणार तुझा चांगलाच बाजा. अरे अण्णा, त्या मांडवाल्यांकडून तेवढे पडदा बांधून घे. आणि तुम्ही सांगितलेली फुलं. नवरी मुलगीची तयारी झाली का? हो होती ना. वराडी मंडळी आली का? आपण पूजेला सुरुवात करू. हो हो. वराड आलं. चला ताटणीत बघे. वीण बाई. नमस्कार. जावळ बापू नमस्कार. आमोणकर कुटुंबियातर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद धन्यवाद.
वा चंचे वा, अगं किती भारी दिसलीस तू या साडीमध्ये. वा वा वा. माझीच नजर नको लागाय तुला. ए चंचे, अगं काय झालं? अगं आज हळद आहे तुझी, हस की जरा. माझी हळदीची साडी. अगं चंचे, अगं सोड की, आपल्याला काय फरक पडतोय, गेली तर गेली ती साडी. अगं त्या बदल्यात ताईनं तुला एवढी भारी साडी दिली की. सेकंड हँड? अगं पर ताईची हाय का नाही, मला माझी पाहिजे. लग्न माझं, साडी दुसऱ्याची. हे बघ, उगं नाही ते डोसक्यात घेऊ नकस तू. आवर एक मिनिट, मास्तरीन कुठे? ती लांब आहे, येणार नाही ना मधी खोडा घालायला. आधीच त्याच्या डोसक्यात जात नाही ती. डोसक फिरलं ना परत राडा घालायचा, म्हणून ती हित नकोय. अगं कशी येईल ती, लई लांब आहे. तुझं लगीन लागल्याशिवाय ती सुटत नसती. आणि बघ, एकदा का तुझं लगीन लागलं का सोडून देऊ की आपण तिला. हास आता हास. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, आता तुझं लगीन कुणीही थांबवू शकत नाही. कळलं का चंचे? मम्मी. हे बघ, तू आता तयार हो, मी आलेच. आता बाजा नाही, बँड बाजा वाजणार तुझा. कोणी रे आशान? ए तोत्रीच्या, कोण आहे तू? तुझा बाप. माझा बाप? कोण बाप? ए इथं कशाला आला तू मरायला? मरायला नाही, मारायला. ए टेम्पो, अरे तुम्हाला काय जेवायचे पैसे देतो का मी? आणा त्याला. तुम्ही इथ? माझ्या पोरावर हल्ला करतोस तू? मला मारू नका, तो माझ्या वाटेला गेला. तुझ्या वाटेला गेला तर तू तुझी वाट वाकडी करायची आणि दुसरी वाट पकडायची. कळतंय? थाकलं सरकारांच्या वाटेला जाऊ नग. बाकी तू त्या मास्तरनिशी काय करतोस ते तुझं तू बघ. तरीन भाई, तुम्ही ठीक आहे ना? बोलतोय मास्तरीन भाई संग बोलतोय मी. तुम्ही काळजी करू नका, पोलिसांना घेऊन चालूय मी. येतच असतील ते मागणं.
मास्तरीन बाईंसमोर मारामारी नको.